सर झिम्मा वन याच्या यशानंतर झिम्मा टू येतोय आणि काय धमाल मस्ती यावेळेस ही पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? धमाल मस्ती तर जरूर बघायला मिळणार आहे, कारण झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला, खास करून माझ्या महिला मैत्रिणींनी खूपच एन्जॉय केला. आणि हा जो टू पुढे लागलेला आहे, झिम्माच्या पुढे टू, त्याचा अर्थच हा आहे की डबल जे काही आहे ते होणार आहे. म्हणजे इमोशनल भाग सुद्धा दुपटीनं चांगला असणार आहे, किंवा विनोद सुद्धा दुपटीनं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, किंवा बायका जे काही ॲडव्हेंचर्स करणार आहेत तेही डबल धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो त्यामुळे यावेळेलाही धमाल आहे, मजा आहे, मस्ती आहे. कारण मागच्या भागाच्या वेळेला खूप लोकांच्या किंवा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की हां, ही जी आहे ती माझ्या आत्यासारखी आहे, ही मावशीसारखी आहे, ही माझ्या काकूसारखी आहे, ही सेम माझ्या मुलीसारखी आहे. मला असं वाटलं की ही पात्र आता त्यांच्या घराघरातली झाली, आणि त्यामुळे तो चित्रपटही घरातला आपल्या लोकांचा झाला, आणि आता पुन्हा एकदा ती पात्र आणि त्यांचा पुढचा प्रवास बघायला मिळणार आहे. सो त्यामुळे मला खात्री आहे प्रेक्षक दुपटीने एन्जॉय करतील. बेसिकली झिम्मा दोन करताना हेच ठरवलं होतं की त्या पात्रांचा पुढचा प्रवास आपल्याला दाखवायचा आहे. सो आता मीता जी आहे, जी भेदरलेली हरवलेली अशी सगळी होती, जिला कॉन्फिडन्स नव्हता, आपण पहिल्या भागाच्या शेवटी पाहिलं की तिला थोडासा आता धीर एकवटून ती काही काही गोष्टी करू लागलेली आहे, काहीतरी नवं सुरू करू पाहते स्वतःच्या आयुष्यात. आता तिच्या आयुष्यातला पुढचा टप्पा आहे, घरच्यांकडनं प्रेशर आहे की तू लग्न कर पुन्हा एकदा. सो हे लग्न होतानाचा तिच्या मनात काय आहे, किंवा ती त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने त्याला सामोरं जाणार आहे, असं प्रत्येक पात्राचा ना पुढचा इमोशनल आणि आयुष्यात एका महत्वाच्या टप्प्यावर आलेल्या वळणाबद्दल हा चित्रपट बोलणार आहे. आणि शिवाय एक फार महत्वाची या सगळ्यांना एकत्र आणणारी घटना ती म्हणजे इंदू, म्हणजे सुहास जोशी यांनी जे पात्र साकारलंय त्या इंदूची 75 आहे. खरं तर 75-ला आपल्याकडे आपण बघतो खूप माणसं असं म्हणतात झालं आता जगून, आता काय आता संपलेलं बरं लवकर. तर माझ्या दृष्टीने हाच ॲटिट्यूड उलटा पाहिजे, अजून जगण्याची उमेद पाहिजे, खरं तर आता अजून बघितलं पाहिजे, आता अजून शिकलं पाहिजे. मी जर कधी 75-ला पोहोचलो, मला वाटत नाही मी 75 वगैरे जगेन, पण तरी सुद्धा मी जर कधी 75-ला पोहोचलो तर माझ्या आयुष्यात हा एम असेल की अजून जगलं पाहिजे, अजून शिकलं पाहिजे, अजून बघितलं पाहिजे, अजून फिरलं पाहिजे. आणि ह्या इंदूनी ह्यासाठीच या सगळ्यांना एकत्र केलंय की माझी 75 आहे, मला माहीत नाही की मी अजून किती धडधाकट असीन काही दिवसांनी, पण शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात धमाल केली पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य सेलिब्रेट केलं पाहिजे. खरं म्हणजे गाणी देखील लोकप्रिय होताना दिसत आहेत. एक एक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येते, महिला रील्स बनवत आहेत, याबद्दल काय सांगाल? मराठी पोरी हे गाणं सध्या खूप गाजतं आहे आणि त्याच्यावर खूप सारे रील्स बनत आहेत. माझ्या या चित्रपटसृष्टीतल्या मैत्रिणी सुद्धा अगदी मी न सांगता रील्स बनवत आहेत. दरवेळेला आम्हाला सांगावं लागतं जरा बनव ना रील, जरा प्रसिद्धी मिळेल, पण यावेळेला तसं होत नाही आहे, यावेळेला स्वतःहून त्या बनवत आहेत. याचं कारण एकच आहे, मी म्हटलं तसं हा झिम्मा जो आहे तो त्यांना खूप आपलासा वाटला, म्हणजे माझ्या चित्रपटसृष्टीतल्या मैत्रिणींनाही आपलासा वाटला, ती पात्र आपलीशी वाटली. आणि पहिला झिम्मा करताना आमच्या डोक्यात असं होतं की आपण एक कोरिओग्राफीवालं किंवा डान्स नंबरवालं गाणं बनवावं, पण तेव्हा आर्थिक गणितं जरा कमकुवत होती आमच्या बाजूला, यावेळेला ती जरा भक्कम आहेत, त्यामुळे कोरिओग्राफीवालं गाणं केलं. मराठी पोरी या गाण्यामध्ये आपल्याला दिसतंय सगळे इंदूची 75 सेलिब्रेट करतायत, नाचतायत, गातायत, आणि मराठी पोरी दुनियेला दाखवती माज ह्या क्षितिज पटवर्धन या माझ्या मित्राच्या फार सुंदर ओळी त्या गाण्यातल्या त्या गाजतायत असं मला वाटतंय. आणि तो जो ॲटिट्यूड आहे मराठी मुलींचा, मराठी बायकांचा, तो ॲटिट्यूड आपण कुठेही कमी नाही होत असा आहे, आणि त्यामुळेच ते पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींना आपलंसं वाटतंय आणि ते गाणं गाजतंय याचा आनंदही होतोय. खरं म्हणजे काही पात्र आता नव्याने याच्यामध्ये पदार्पण करतायत, तर याबद्दल काय सांगा? या चित्रपटामध्ये आधीच्या पात्रांसोबतच दोन नवीन पात्र ऍड झालेली आहेत. त्याच्यातलं एक पात्र हे रिंकू राजगुरूंनी साकारलंय, जी निर्मला गोंडे पाटील म्हणजे आपल्या निर्मिती सावंतनी साकारलेलं जे पात्र आहे तिची सून ती प्ले करते. आपण एक छोटासा टीझरही पाहिला होता की ज्याच्यामध्ये निर्मला गोंडे पाटील साहेबांना असं विचारते की मला पुन्हा ट्रीपला जायचंय तर मी जाऊ का, आणि त्याच्यात ते असं म्हणतात की जरूर जा, फक्त यावेळेला सूनबाईंना घेऊन जा. आता सासू सून हे जे नातं आहे ते आपल्या आयुष्यात किती लोक आपल्याला भेटतात आणि सांगतात नाही नाही माझी सून अगदी मुलीसारखी, नाही नाही माझ्या सासूबाई तर अगदी आईसारख्याच, असं कुठेही नसतं. या भूतलावर असं कधीही या आधी झालेलं नाहीये,
हे धादांत खोटं आहे असं माझं मत आहे. जशा आपण आजूबाजूला आपल्या आघाड्या पाहतोय, युत्या पाहतोय राजकीय, तशाच पद्धतीचं ते नातं आहे. ते आहे तोवर एकत्र आहे, नाहीतर ते इतकं फसवं किंवा गडबडीचं होऊ शकतं असं ते नातं आहे. सो ते एक तो एक ट्रॅक बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकरचं जे पात्र आहे वैशाली, त्या वैशालीची भाची तिच्या सोबत आली आहे, जे पात्र शिवानी सुर्वे साकारतीय. आणि शिवानी ही अतिशय वेगळ्या रूपात, वेगळ्या ढंगात आपल्याला बघायला मिळणार आहे. याआधी कधीही शिवानी अशी आपल्याला दिसलेली नाही. खरं तर ती खूप ग्लॅमरस किंवा थेट रोखठोक भूमिकांमध्ये आपल्याला दिसते, पण आता जरी ती रोखठोक दिसत असली तरी तिला एक हळवी बाजू आहे. आणि ती काय आहे ते प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की शिवानी सुर्वे हिचं काम तुम्हाला नक्की आवडेल. ही नवी झालेली ऍडिशन तुमच्या आयुष्यात अजून रंगत आणणार आहे. यावेळेला डेफिनेटली इंदूची 75 असल्यामुळे इंदूनी ठरवलेली जागा आहे की इथं इथं जमून आपण हा माझा 75 वाढदिवस साजरा करायचा आहे. पण ती जागा काय आहे हे प्रेक्षकांना 24 नोव्हेंबरलाच कळेल. लंडन नक्की नाहीये. त्यांना सामावून घेण्याची गरजच नाही लागली, कारण त्या दोन्ही मुली इतक्या मस्त आणि गोड आहेत की त्या कधी टीमचा भाग झाल्या हे खरं तर कळलंच नाही आम्हाला. म्हणजे रिंकू तशी मी तिला पहिल्यांदा भेटले फिल्मच्या निमित्ताने, मी शिवानी बरोबर आधी काम केलंय, पण असं होतं की इतक्या इझिली त्या ह्या सगळ्यांबरोबर मिक्स झाल्या आणि बाकी सगळेही त्यांच्या बरोबर. आमची टीम कधी जुळली आणि कधी आम्ही एकत्र परत मजा करायला लागलो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. आणि त्या दोघींनी काम तर इतकं सुंदर केलंय सिनेमात की असं वाटत नाही त्या पहिल्या भागात नव्हत्या. खरं म्हणजे झिम्मा 2 डबल रसायन हास्य विनोद आणि सगळ्या संवादाचं हे सगळं करत असताना कशा पद्धतीने हा भार तुम्ही पेलवला, म्हणजे आता हे विनोद घडायला पाहिजे वगैरे वगैरे प्रेक्षकांना? आमच्या डोक्यात हेच होतं की आधीपेक्षा तो जास्त मनोरंजन करणारा असला पाहिजे. बरं, मनोरंजन म्हणजे फक्त विनोद नाही, मनोरंजन म्हणजे इमोशनल बाजू सुद्धा अधिक उजवी व्हायला पाहिजे. त्यामुळे यावेळेला प्रयत्न हाच होता की आधीपेक्षा अजून चांगला, अजून सकस अनुभव विनोदाच्या माध्यमातून किंवा इमोशनल गोष्टींच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. आणि मी मगाशी म्हणलं तसं त्याच्या पुढचा 2 हा 2 म्हणजे डबल, सगळं काही डबल हे सांगणारा 2 आहे. बेसिकली झिम्मा 2 करण्याचं होल पॉइंटच आहे की यांच्या आयुष्यात 2 वर्षानंतर काय झालं. कारण 2 वर्षानंतर आपण माणूस म्हणून जरी तेच असलो तरी सुद्धा आपल्या आयुष्यात बरंच काही घडत असतं, त्यांनी आपण ग्रो होत असतो. तर झिम्मा 2 करण्याचा उद्देशच तो आहे, त्यामुळे निश्चितच प्रत्येकीच्या कॅरेक्टरमध्ये 2 वर्षात किती मॅच्युरिटी आली आहे किंवा त्यांचं आयुष्य कुठे गेलंय, काय बदल झालाय. म्हणजे जसं मी जे कॅरेक्टर करते मीता, ती जी बाई अगदी एकटी हरवली त्याच्यात आणि एवढी भीती वाटली तिला, ती मीता आता झिम्मा 2 मध्ये घाबरत का होईना ड्राईव्ह करायला शिकली आहे. हा त्या कॅरेक्टरची ग्रोथ आहे. आणि ही अशी प्रत्येकाची काहीतरी ग्रोथ आपल्याला ह्या सिनेमात नक्की बघायला मिळणार आहे. खरं सांगायचं तर झिम्मा बनवताना आपण कधीतरी झिम्मा 2 बनवू हे कधीही डोक्यात स्वप्नातही आलं नव्हतं. हे प्रेक्षकांचं प्रेम, मी म्हणलं अनेकदा, मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये हेच म्हणतोय की हा सिनेमा प्रेक्षकांनीच आमच्याकडनं करून घेतलेला आहे. हा त्यांचा सिनेमा आहे जो आम्ही आता अजून एक भागात त्यांच्या समोर सादर करतोय. तर माहित नाही प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम, तेवढा जीव, तेवढीच माया जर या चित्रपटाला दिली तर माहित नाही पुढे काय होईल. ही आशा होती आमची की होईल, आम्हाला खात्री होती. क्या बात आहे, अशीच खात्री जर आता झिम्मा 2 बघून तुम्हाला वाटली तर कदाचित होईल झिम्मा 3. म्हणजे ते कॅरेक्टर्सचं पुढे काय होतं खरं सांगायचं तर, कारण झिम्मा ही फिल्म ना लोकांना कॅरेक्टर्स मध्ये लोकांनी खूप इन्व्हेस्ट केलं, खूप आवडली त्यांना, त्यामुळे त्या पात्रांचं पुढे काय होतं हे जाणून घ्यायला, म्हणजे जसं आम्ही त्या पात्रांना मिस केलं तसं प्रेक्षकांनीही केलं. सो आता झिम्मा 2 नंतर त्यांना किती कुतूहल आहे या पात्रांचं पुढे काय होतं त्याच्यावर ते सगळं डिपेंड करतं. हेमंत म्हणाला तसा, आम्ही कंपनी म्हणून सुद्धा असे सिनेमे आम्ही लोकांसाठी सिनेमे करतो, आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमे करतो. त्यामुळे त्यांना जर हवं असेल, त्यांना वाटलं की आम्हाला अजून पुढे बघायचं, तर कदाचित होईल झिम्मा 3 किंवा नाही होणार.